गणेश बाबासाहेब ही पाचुलाल डाळे ह्यांची गाडी होती ज्यावेळेस बाबासाहेब आले त्यावेळेस त्या माणसानं गाडी दिली मिरवणुकीसाठी तर ती काय म्हणले डाळे मला गाडीला गाडी द्या आणि घेऊन जावा आम्ही गाडीची किंमत विचारली मग आता त्यावेळेस परिस्थिती नाजूक असल्यामुळे काही लोकांनी विरोध केला त्या बदल्यात गाडी देऊन टाकली पण या बाळ्याच्या माणसानं सेवा केली ती आणि कुठेही पर परभणीपर्यंत जातो मुंबईपर्यंत जातो गाडी पण ते अशी चालवीत नाही टेम्पोमध्ये घेऊनच नाही तसा नेत नाही गाडी हीच ती बैलगाडी आहे ज्या बैलगाडीमध्ये रेल्वे स्टेशनपासून जिल्हा परिषदच्या शाळेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवास केला होता आपण पाहू शकता ही तडवळा गावामध्ये एका माळी समाजाच्या घरी या गाडीचं योग्य अशा पद्धतीनं जतन करण्यात आलेलं आहे आणि ही गाडी पाहण्यासाठी देशाच्या कान्हाकोपऱ्यातून लोक जे आंबेडकर प्रेमी असतील जे इतिहासप्रेमी असतील ते या ठिकाणी दररोज आणि इतर वेळीसुद्धा भेटी देताना आपल्याला पाहायला मिळतात ही गाडी एक महत्त्वाचा वारसा म्हणून समजला जातो आहे की बाबासाहेब याच गाडीमध्ये बसून तडवाळा गावामध्ये रेल्वे स्टेशनवरून गेले होते काय सांगाल ह्या गाडीविषयी काय माहिती आहे बाबा हे पातुलाल डाळे ह्यांची गाडी होती पण बा, ज्यावेळेस बाबासाहेब आले त्यावेळेस त्या माणसानं गाडी दिली मिरवणुकीसाठी आणि गावातल्या लोकांनी बैलजोड्या पंचवीस दिल्या गाडीच्या पुढं चालण्यासाठी पंचवीस बैलगाड्यामध्ये बाबासाहेबांची साथ मिरवणूक काढत राहिली बैल होती पुढं बैल दोनच पण एका पुढं एक अशी एक्कावन जोड्या होत्या आणि त्या तिथून बाबासाहेबांना स्टेशनवरून गावामध्ये नेण्यात आलं गावामध्ये शाळेपर्यंत पण ह्या गाडीचं काय आणखी इतिहास म्हणजे हे आता किती बऱ्याच दिवसाची गाडी ह्याच्यात काय बदल झालाय काय का केलाय ज्यावेळेस मारोड्याकड होती त्यावेळेस आम्ही मागणी केली तर ती काय म्हणले डाळे मला गाडीला गाडी द्या आणि घेऊन जावा बरं आम्ही गाडीची किंमत विचारली मग आता त्यावेळेस परिस्थिती नाजूक असल्यामुळे काही लोकांनी विरोध केला विरोध केल्यामुळं म्हणले हे आशी पुकड मागतात त्याच्यापेक्षा ही शेतकरी होता काय पैसे फिरले डाळ्याकडं बर त्या बदल्यात गाडी देऊन टाकली पण या बाळ्याच्या माणसानं सेवा केली ती आणि कुठेही पर परभणीपर्यंत जातो मुंबईपर्यंत जातो गाडी पण ते अशी चालवीत नाही टेम्पोमध्ये घेऊनच नाही तसा नेत नाही बार। गाडी बरं बर हे कशासाठी गाडी नेते ज्या 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 ठिकाणी बाबासाहेबांचं कुठले कार्यक्रम असतील धम्मपरिषदा असतील त्याचप्रमाणे आंबेडकर जयंती असेल आणि अशा विविध कार्यक्रमामध्ये ही ऐतिहासिक वारसा असलेली बैलगाडी जी आहे ती हे बेट गावातून ते मागवतात पण हे घेऊन जाण्यासाठी ते ज्यांच्या ताब्यामध्ये जे माळी समाजाचे आहेत बापू त्यांच्याकडे ही गाडी आहे ते टेम्पोमध्ये ते गाडी ठेवतात आणि ज्या ठिकाणी प्रोग्राम आहे त्या ठिकाणी अलगत अशी ती गाडी त्या ठिकाणी दर्शनासाठी उभी करण्यात आलेली आहे बरं या गाडीमध्ये आता त्या एकोणीसशे एक्केचाळीसचा एक काळ आणि आताचा भरपूर तपावत आहे काय बदल झाला आहे काय केला त्यावेळेसच्या काळामध्ये जी बैलगाडी होती ती बैलगाडी आहे तशीच आहे फक्त ठराविक काय गोष्टी जे असतात की त्याचे दावे असतील किंवा धावपट्टी जी होती ती खराब झाल्यामुळे ती एक बदललेली आहे आणि मधला जो जे लाकूड आहे ते खराब होणे याकरता त्यांनी फक्त त्याच्यावरती पत्रा ठेवलेला आहे बाकी पूर्णपणे जी बैलगाडी एक्केचाळीसच्या काळातली होती तीच बैलगाडी ती आहे तशी सागवानी स्वरूपातली बैलगाडी आपल्याला पा पाहावायचं मिळते लोक येतात पाहिलं खूप महाराष्ट्रातूनच नाही तर पूर्ण भारत देशातून की या ठिकाणी लोक या गाडीचं दर्शन घेण्यासाठी येतात फक्त एखादा दिवसच कुठेतरी मागे पुढे होतं नाही तर दररोज ह्या गा गाडीला पाहण्यासाठी ज्या ठिकाणी बाबासाहेब थांबले त्या जिल्हा परिषद शाळेला पाहण्यासाठी आणि रेल्वे स्टेशनला द जाऊन तिथे दर्शन घेण्यासाठी कितीतरी बांधव या ठिकाणी आंबेडकरी विचाराची लोकं येऊन जातात आणि दर्शन घेतात एकंदरीतच हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासिक वारसा या गावाला लाभलेला आहे आणि या गावकऱ्यांनीसुद्धा अति उत्तमपणे त्याचं जतन केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय श्रीराम क्षीरसागर न्यूज टेट महाराष्ट्र धाराशिव तडवाळा